नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आय टी आय क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457 जागेसाठी जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे, तसंच जे आय टी आय इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स याकरिता जवळपास 772 पदाचं जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस डी व्ही टीकडून राबवण्यात आलेली होती, 1457 प्लस 772 पदासाठी ज्या सरळ सेवा भरती अंतर्गत या प्रोसेस चालू आहेत त्याचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. पहा, या ठिकाणी 1457 जागेसाठी न्यायालयामध्ये परत एकदा विद्यार्थ्यांकडून अपील करण्यात आलेलं आहे. जे सी आय टी एस आणि नॉन सी आय टी एसचा जो काही वाद सुरू होता, सो डिग्री होल्डर्सच्या साईडने या ठिकाणी न्यायालयाने रिझल्ट दिलेला होता, त्या निर्णयाविरोधामध्ये याचिका परत एकदा हायकोर्टमध्ये दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतरच आता जी काही अपडेट येणार आहे त्या रिझल्टच्या नंतरच आपल्याला 1457 जागेसाठी येणार आहे. आता 772 जागेसाठी विद्यार्थ्यांचे बरेच दिवसापासून कमेंट्स येत होते की सर, 772 पदाची रिक्रुटमेंट प्रोसेसबद्दल काय अपडेट आहे का? तर पहा, त्या रिगार्डिंग या ठिकाणी अपडेट आलेली आहे. व्हिडिओ थोडंसं लेट बनवलेला आहे कारण पहा, या ठिकाणी इतरही काही जे मुद्दे होते ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करता यावे, त्या रिगार्डिंग आपण व्हिडिओ थोडंसं लेट बनवलेलं आहे. पहा, या ठिकाणी दिनांक 10/6/2024 रोजी ही अपडेट आलेली आहे परिपत्रकाद्वारे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अंतर्गत परिपत्रक क्रमांक 51 यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे, कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाच्या अंतर्गत जे राज्यातील विविध शासकीय व कार्यालयातील गट क संवर्गातील विविध पदे भरण्याकरिता या ठिकाणी जाहिरात पाहू शकता तुम्ही. जाहिरात क्रमांक 1/2022 आणि 2, ओके. सो 1457 जागेसाठी देखील या ठिकाणी ही अपडेट असणार आहे आणि 772 ची देखील या ठिकाणी ही अपडेट आहे, ओके. सो या दोन्ही जाहिरातीबाबत या ठिकाणी एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. पहा, सदर जाहिरातीच्या अनुषंगाने निर्देशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम, ओके, इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स, ओके. सो या ठिकाणी पहा, या पदाचा आक्षेप हाताळणी निकाल घोषित करणे, तसेच गुणवत्ता यादी घोषित करणे व उपरोक्त दोन्ही जाहिरातींच्या अनुषंगाने निवड सूची प्रसिद्ध करणे, तसेच उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तसंच कागदपत्रांची पडताळणी करून जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत अशा उमेदवारांची नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे, ओके. सो तथापि लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने राज्यात दिनांक 16/3/2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासकीय कारणास्तव सदर कार्यवाही करणे हे शक्य झालेले नाही, ठीक आहे. सो जो काही आपला नियुक्ती संदर्भातचे डाऊट्स होते, सो या ठिकाणी क्लिअर होतेत. पहा, या ठिकाणी जी गुणवत्ता यादी आहे, तसंच तुमच्या नियुक्ती संदर्भातचे जे काही कार्यवाही आहे किंवा तुम्हाला नियुक्ती देण्याचे जे काही आदेश आहेत ते सर्व या ठिकाणी डी व्ही टीकडून कम्प्लीट करण्यात आलेलं आहे. परंतु काय कारण राहिलेलं आहे, नेमकं तुम्हाला नियुक्ती कधीपर्यंत देण्यात येईल किंवा काय नेमकं त्याच्या मागचा कारण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने राज्यात दिनांक 16/3/2024 पासून आचारसंहिता लागू झाल्या कारणामुळे प्रशासकीय कारणास्तव सदर कार्यवाही करणे हे शक्य झालेलं नाही, ठीक आहे. सो जे काही कर्मचारी होते ते सर्व या ठिकाणी निवडणूक या कार्यामध्ये व्यस्त असल्याकारणामुळे काय होतं तर ते थोडंसं प्रलंबित करण्यात आलेलं होतं, ओके. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की आचारसंहिता संपले, इलेक्शन संपले, तर आता किती वाट पाहावी, ओके. सो पहा, या ठिकाणी परत एकदा ते या ठिकाणी पुढची अपडेट दिलेली आहे, ते म्हणजे लोकसभा निवडणूक निकाल 2024/4/2024 रोजी घोषित झाला असून त्या अनुषंगाने असलेली आचारसंहिता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांच्या थ्रू दिनांक 6/6/2024 रोजी 95 समाप्त करण्यात आलेली होती आणि ती अपडेट तुमच्यापर्यंत आलेलीच आहे, ओके. सो त्यामुळे पहा, ज्या उमेदवारांच्या प्रमाणपत्र किंवा कागदपत्राची संबंधित
प्राधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पडताळणी झालेली आहे. त्यापैकी प्रत्यक्ष पडताळणी अंती पात्र उमेदवारांची नियुक्ती आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही ही मुंबई व नाशिक वगळता उर्वरित प्रादेशिक विभाग स्तरावरून सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी मुंबई आणि नाशिक हे दोन जिल्हे किंवा जे दोन रिजन या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे. काय कारण आहे तर पहा, दोन पदवीधर तसेच दोन शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणुका 2024 अनुषंगाने मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात दिनांक 24/5/2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याने मुंबई नाशिक या प्रादेशिक विभागात सदर कार्यवाही करण्यावर अद्यापही निर्बंध या ठिकाणी आहेत. ओके. सो मुंबई आणि नाशिक या दोन प्रादेशिक विभागामध्ये जे काही डॉक्युमेंटेशन आहे तसंच नियुक्तीचे आदेश आहेत त्यावरती अद्यापही कोणते निर्णय त्यांना घेता येणार नाही. कारण का तर 24/5/2024 आदर्श आचारसंहिता या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे पदवीधर मतदारसंघाबाबत किंवा पदवीधर मतदारच्या निवडणुका बाबत. ठीक आहे. सो ही सद्यस्थिती आहे. ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर आणि 772 पदाची जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस आहे त्या रिगार्डिंग. ओके. सो सदर आचारसंहितेबाबत पदभरतीबाबतची उपयुक्त कार्यवाही करण्यास मान्यता देण्याकरिता शासनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून या अनुषंगाने मान्यता प्राप्त झाल्यास अथवा आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर यापैकी जे अगोदर घडेल त्यानंतर तात्काळ पदभरती ही संदर्भातील पुढील आवश्यक ती कार्यवाही या ठिकाणी केली जाणार आहे असं प्रत्येक उमेदवारांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जे 772 पदभरतीसाठी अप्लाय केलेलं असेल आणि क्वालिफाय झालेला असे विद्यार्थी तसेच ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठी जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले त्यांच्यासाठीही या ठिकाणी दोन्ही पदभरतीसाठी अपडेट आलेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर असो किंवा 772 पदाची जी भरती आहे त्या संदर्भात वेळोवेळी व्हिडिओ टाकत असतो. त्यामुळे जर तुम्हाला अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्हाला फॉलो करायचं आहे, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करायचा आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.